आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दिव्यांग साहित्य संमेलन समाजाला दिशा देईल. डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर नुरसीवाडीत अनेकांना केलं पुरस्कारानं सन्मानित. श्री क्षेत्र नुरसीवाडी येथे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील प्रतिष्ठा फाउंडेशननं पहिलं दिव्यांग साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. आरंभी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ अंध साहित्यिक चंद्रकांत देशमुखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कुरुंदवाडचे धनपाल आलासे यांना जीवन गौरव, महेश थोरवे पाटील, प्राचार्य सुनील चव्हाण, शिवाजी पुजारी यांना शिक्षण भूषण, अमित खत्री, शीतल पाटील धडेल यांना उद्योग भूषण, राजश्री साखरे, सरिता लक्ष्मण भवरे आणि दत्ता होगले यांना समाज भूषण, उमेश कळेकर यांना आरोग्य भूषण, दावल शेख, सिद्धनाथ खोत, सुनील फडतरे, शारदा भोसले, सुरेश सरगम आदींनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं. यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर, धनाजीराव जगदाळे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, तानाजीराजे जाधव, ईश्वर हुलवान आदी प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी नुरसीवाडीहून मोहन जमादार.